बातमीपत्राच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी आपल्याकडे येते. वाहतूक कोंडी सोडून परतत असताना एका पोलिसाचा मृत्यू झाला. अतुल गांगरे असं दूत पावलेल्या पोलिसाचं नाव आहे. पनवेलजवळ तळोजा नजीक एक धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे 4 सुमारास ही भीषण अपघात घडला आहे. नवी मुंबईत तळोजा इथे आज पहाटे वाहतूक पोलिसाचा अज्ञात वाहनानं चिरडल्यानं मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4 ही घटना घडली आहे. तळोजा नितळज पहाटा इथे वाहतूक कोंडी सोडून परत असताना अतुल गांगरे यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडनं. स्वाती, खरं तर अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. आपलं कर्तव्य बजावत असताना ह्या पोलिसाचा मृत्यू झालेला आहे. ज्या वाहनानं यांना चिरडलं त्या वाहनाबाबत काही अधिक माहिती पोलिसांना मिळाली आहे का? मेघना, ही पहाटेची घटना आहे. अतुल हे नितळज या गावाजवळ वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यांना तसा कॉल आला होता आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते तिथे गेले होते आणि तिथून परतत असताना त्याच रस्त्यावरती ही घटना घडलेली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी झालेल्या या घटनेमध्ये कोणी त्यांना उडवलेलं आहे आणि त्यांच्या अंगावरून गाडी घातलेली आहे याबाबत मात्र माहिती अजून पोलिसांना मिळालेली नाही आहे. कारण त्या रस्त्यावरती जो आहे अंबरनाथ तळोजा असा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती सीसीटीव्ही हा प्रकार नाही आहे. त्यामुळे हा कोणत्या वाहनाने त्यांना उडवलं हे अजून अद्याप माहिती नसलं तरी पण अवजड वाहन असू शकतं, ट्रक किंवा ट्रेलर या प्रकारांमध्ये असू शकतं. त्या पद्धतीने त्यांना चिरडलं गेलेलं आहे. त्यानुसार पोलिसांचा हा पहिला अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेण्याचा सुरू केलेला आहे. मेघना, तर या रस्त्यावर सीसीटीव्ही नसल्यानं कुठल्या वाहनानं किंवा कुठल्या चालकाने यांना चिरडलं याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे. धन्यवाद स्वाती दिलेल्या माहितीबद्दल.